सर्वांना नमस्कार. भक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 8वी द्वितीय घटक चाचणी विषय इंग्रजी, 8वीची इंग्रजी विषयाची दुसऱ्या घटक चाचणीची संपूर्ण कृतीपत्रिका, ज्याला आपण प्रश्नपत्रिका म्हणतो, ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एकूण वेळ आहे 1 तास आणि एकूण गुण आहे 20. काही ठिकाणी 15 मार्काची देखील असू शकते. 20 गुणांची ही चाचणी सरावासाठी देण्यात येत आहे. मित्रांनो, ही चाचणी तयार करताना अध्ययन निष्पत्ती डोळ्यासमोर ठेवून चाचणी तयार केलेली आहे. तर बघूया आपण. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या भक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला, अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये, आपल्याला कळेल अशा शब्दामध्ये माझी सहकारी भाग्यश्री यांच्याकडून आपण ही प्रश्नपत्रिका समजून घेऊया. सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडी, 10 मार्कासाठी आहे. क्वेश्चन 1, रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. आपल्याला खालील पॅसेज वाचायचा आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. तर स्लोली जेंटली इथपासून, तर चेंज हिज माइंड इथपर्यंत हा पॅसेज आहे. तर प्रश्न पहिला आहे, आन्सर द फॉलोविंग, खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, 4 मार्कासाठी आहे. त्यातला 1A आहे, हाऊ डज एम्परर अकबर प्रेज तानसे. आन्सर आहे, एम्परर अकबर लुक्ड अप अँड सेड इट वॉज इंडीड वंडरफुल अँड सुपर्ब अँड ही फर्दर सेड दॅट ही हॅड द वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड धज ही प्रेजेस तानसेन. बी आहे, हाऊ वॉज अकबर डिफरंट फ्रॉम अदर रुलर्स ऑफ दॅट टाईम. आन्सर आहे, तानसेन टोल्ड अकबर दॅट हिज गुरु संत हरिदास वुल नॉट कम इवन इफ द एम्परर हिमसेल्फ हॅड समोनन हिम हिज रिप्लाय वुल हॅव इनरेज्ड एनी अदर एम्परर. दुसरं आहे, आन्सर इन 1-2 वर्ड्स, 1 किंवा 2 शब्दात उत्तरे लिहायची, 2 मार्कासाठी आहे. त्यातला पहिला आहे, नेम ऑफ द म्युझिशियन, संगीतकाराचे नाव लिहायचे. तर आन्सर आहे, तानसेन. दुसरं आहे, नेम ऑफ द एम्परर, एम्पररचं नाव आहे. आन्सर आहे, अकबर. तिसरं आहे, फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय युझिंग द गिव्हन वर्ड्स फ्रेजेस. आपलं स्वतःचं वाक्य तयार करायचं आहे. हा एखादं शब्द फ्रेज दिलेली आहे, त्यानुसार आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. तर शब्द आहे वंडरफुल. आन्सर आहे, व्हॉट अ वंडरफुल सीन दॅट वॉज. दुसरं आहे, सुपर्ब. आन्सर आहे, हिज हँड रायटिंग इज रिअली सुपर्ब. चौथा आहे प्रश्न, राईट 4-5 सेंटेन्सेस अबाउट युअर फेवरेट सिंगर. 4-5 ओळीत आपल्या फेवरेट सिंगरबद्दल माहिती लिहायची आहे, 2 मार्कासाठी आहे. आन्सर आहे, लता मंगेशकर इज माय फेवरेट सिंगर इवन दो शी इज मोर दॅन 80 इयर्स ऑफ एज. शी सिंग्स व्हेरी वेल. Her voice is really melodious. She was received many awards and honors for her work in music. Her voice suits even a 60-year-old girl. She is known as Nightingale of India. Section 2 आहे poetry, 5 मार्कासाठी आहे. Question 2, read the following poem and complete the activities. आपल्याला खाली ही कविता दिलेली आहे, आपल्याला त्यानुसार खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ही कविता आहे, ट्रूथ कवितेचं नाव आहे. तर 1 आहे, आन्सर द फॉलोविंग, खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची, 2 मार्कासाठी आहे. तर त्यात पहिलं आहे, व्हाय आर हार्श वर्ड्स कॉल्ड घोस्ट. आन्सर आहे, हार्श वर्ड्स आर कॉल्ड घोस्ट बिकॉज दे हर्ट अवर इमोशन्स अँड द इन्सल्ट कॉज बाय वर्ड्स डिस्टर्ब्स अवर माइंड फॉर अ लॉंग टाईम. दुसरं आहे, व्हॉट कॅन हील फास्टर बॉडी ऑर माइंड अँड हर्ट इमोशन्स, एक्सप्लेन युअर चॉईस. तर आन्सर आहे, बॉडी कॅन हील फ्रॉम एनी स्केअर फास्टर दॅन अवर माइंड अँड हर्ट बिकॉज व्हेन अवर माइंड अँड हर्ट गेट हर्ट इट डिस्टर्ब अस फॉर अ लॉंग टाईम. इट इज क्वाईट डिफिकल्ट टू कम आउट ऑफ दॅट ट्रॉमा. दुसरं आहे, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिव्हन बिलो.
आपल्याला खाली पॉइंट दिलेले आहे, त्या पॉइंट नुसार आपल्याला खालील वरील कवितेचं ॲप्रिशिएशन करायचं आहे. तर पॉइंट आहे द टायटल ऑफ द पोयम, दुसरा पॉइंट आहे द पोएट ऑफ द पोयम, टायटल ऑफ द पोयम कवितेचं नाव काय आहे, द पोएट ऑफ द पोयम कवितेच्या कवित्रीचं नाव काय आहे, थीम ऑफ द पोयम कवितेची संकल्पना काय आहे, नंबर ऑफ स्टांझा, स्टांझा किती आहेत, राईम स्कीम, त्या स्टांझाची राईम स्कीम काय आहे, फिगर ऑफ स्पीच काय आहे. तर आन्सर आहे द टायटल ऑफ द पोयम ट्रूथ, द पोएट ऑफ द पोयम कवितेच्या कवित्रीचं नाव आहे बरी वडे, थीम ऑफ द पोयम कवितेची संकल्पना आहे वी शुड नॉट से एनीथिंग बॅड टू एनी वन, वी शुड यूज वर्ड्स केअरफुली, नंबर ऑफ स्टांझाज आहे थ्री, एकूण तीन स्टांझा आहे वरील कवितेत, राईम स्कीम आहे त्या कवितेची ए बी सी डी, फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन अँड रिपिटेशन. क्वेश्चन थ्री आहे लँग्वेज स्टडी, ए डू ॲज डायरेक्टेड, जसं सांगितलंय तसं करायचंय, पाच मार्कासाठी आहे. वन आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स, आपल्याला शब्द दिले आहे त्यातले काही अक्षर गाळलेली आहेत, आपल्याला त्यात अर्थपूर्ण अक्षर टाकून वाक्य तयार करायचंय. तर पहिला आहे सी ओ एम पी डॅश डॅश टी ई आर, दुसरा आहे के ई वाय डॅश डॅश ओ ए आर डी, तर आन्सर आहे सी ओ एम पी यू टी ई आर, यू इथं आन्सर आहे कॉम्प्युटर शब्द तयार होतो. दुसरा आहे के ई वाय बी ओ ए आर डी, बी अक्षर आहे इथं, अर्थपूर्ण शब्द होतो कीबोर्ड, हा एक मार्कासाठी आहे. दुसरा आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत ते शब्द आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचेत, ए बी सी डीनुसार लावायचेत, तर ते एक मार्कासाठी आहे. शब्द आहे स्कूल टीचर स्टुडंट ब्लॅकबोर्ड, आन्सर आहे ब्लॅकबोर्ड स्कूल स्टुडंट टीचर. ए बी सी डीमध्ये बी येतो सुरुवातीला म्हणून ब्लॅकबोर्ड शब्द आहे, इथे स्कूल आणि स्टुडंट आहे पण यस नंतर दुसरा शब्द आहे सी आणि यस नंतर इथं टी शब्द आहे, तर पहिला सी येतो म्हणून इथं स्कूल शब्द आधी लिहिला, नंतर स्टुडंट शब्द लिहिला आणि मग टीचर शब्द लिहिला, ते एक मार्कासाठी आहे. तिसरा आहे कम्प्लीट द वर्ड चेन, आपल्याला वर्ड चेन तयार करायची आहे, ती एक मार्कासाठी आहे. तर शब्द आहे कॉन्ट्रॅक्टर, वर्ड चेन म्हणजे शेवटच्या अक्षरापासून नवीन शब्द तयार करायचा आहे, तर इथं आर आलेला आहे, तर आन्सर आहे कॉन्ट्रॅक्टर रॅशन नेशन नेट, ते एक मार्कासाठी आहे. बी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी फोर, कोणतेही चार लिहायचेत मराठीमध्ये लिहायचेत हे, तर पहिलं आहे कॉन्फिडन्स, दुसरं आहे गिफ्ट, तर कॉन्फिडन्सचा मराठीत अर्थ होतो आत्मविश्वास आणि गिफ्टचा अर्थ होतो भेट. सी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, आपल्याला खाली वाक्य दिलेले आहे ते वाक्य आपल्याला मराठी भाषेत करायचे, एक मार्कासाठी आहे. तर पहिलं वाक्य आहे ऑलवेज स्पीक द ट्रूथ आणि दुसरं वाक्य आहे स्टडी डेली, तर पहिल्या वाक्याचा मराठीत अर्थ होतो नेहमी खरे बोलावे आणि दुसऱ्या वाक्याचा मराठीत अर्थ होतो रोज अभ्यास करावा. धन्यवाद.